शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिवळी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या देहूच्या पारा या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची 19 घरे आहेत. तर 23 विद्यार्थी पिवळी येथील किल्ले माहुली शाळा आणि रताळे पाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आज तागायत देहूच्या पाडा येथे वीज आणि मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुद्धा नाही. दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे येथील आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना आणि स्वतःला एजा करण्यासाठी येथील ओहळावर बांधलेला तकलादू लाकडी पूल देखील पावसाच्या पाण्यात बुडाल्याने देहूच्या पाडा रहिवाशांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. एरवी विद्यार्थी आणि पालक याच लाकडी पुलाचा वापर करून एजा करत असतात. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत केंद्रीय पंचायत राज मंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांनी देहूच्या पाडा वन विभागाच्या वन्यजीव विभागात येत असल्याने वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश रसाळ यांना तात्काळ 3-2 प्रस्ताव मंजूर करून जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले असून वन विभागाची मंजुरी मिळताच जिल्हा नियोजन निधीमधून हिंदूचा पाडा येथे लाकडी पुलाऐवजी लवकरच साखर बांधण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्र्याचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे ग्रामीण.